मराठा समाज मुंबईला जातो आहे त्या संदर्भात अजित पवार यांनी वक्तव्य केलं होतं आणि तुम्ही त्याच्यावर टीका केली होती. आता छगन भुजबळ असे म्हटलेत की जे तुम्ही अजित पवारावर स्टेटमेंट केलं तुम्हाला कुठून मस्ती आली म्हणून असं बोललेत ते. त्या मी दोघं बघू ना, तुला कोणी ठेका दिला आहे मधी? तोच तुला सुधारणार, तोच तुला सुधारत नाही, तू दुसऱ्याच काय ठीक होतो. त्यात येऊन मी बघू काय करायचं, त्यांचा नामचा प्रश्न आहे. ते बोलले, आम्ही 5 महिने बोललो त्यांना एक शब्द तरी नाही ना. ते बोलल्यावर सोडणारच नाही, मग ते मराठ्यांचं असो किंवा कोणत्याही जाती धर्माचं असो, मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलला मी सोडीतच नसतो आणि सोडणार बी नाही. ते गप बसले, आता आम्ही गप बसलो, बोललो की पुन्हा सुरू करणार, सोडणार नाही. आणि माझा मराठा समाजही त्यांना सोडणार, अजिबात नाही सोडणार, कारण आमच्या गोरगरिबांचं वाटलं झालं इथं. तुमच्या आता सत्ता दे, तुमच्या आता सगळ्या काय गोष्टी दिल्यात माझ्या मायबाप मराठ्यांनी आणि पिढ्यांना पार. आता आमच्या लेकरचे आयुष्य उद्ध्वस्त व्हायला लागले. आमच्या लेकरासाठी तुम्ही बघा मुंबईला कसा तुटून मराठा निघतोय. आता तू कोण मस्ती शिकविणार आम्हाला? तोच तुला सोचाना, तू तुला बघ, मला नको सल्ले देऊ तू. ते शहरीच्या माध्यमातून असं म्हणले की ज्यांनी आमच्यासोबत टक्कर घेतली ते मातीत मिळालेत म्हणून. तू शहरीच म्हण, आता इथून पुढं धंदा ठेवते हो चालू आणि सुपाऱ्या घे जाय, तर कुणी बी तुला 100 रुपये दे जाईल, त्याच्यानं काळजी करू. तू शहरच होय, आता चालून ते कागद लिहायला कर, चालून तेच खा जाय कागद, परत भाज्याने लोकांनी भजे खाऊन टाकणार कागद खायची येळ येणार त्याच्यावर, त्यापेक्षा हेच काय शाहीर बना चाल. तू कुठंच नाव लोक होय ना, कशातच जाय तू, तू कुठं डागाळल्याला मरणाचा. त्याच्यामुळं तुला काय, तू गोरगरीब ओबीसींचं बांधवांचंसुद्धा वाटोळं करायला लागला, गोरगरीब धनगर बांधवांचंसुद्धा वाटोळं करायला लागला आहे तू विनाकारण. त्यांच्या तर आमच्या तू नाराजी पसरायला लागला आहे, परंतु सामान्य गावखेड्यातला मराठा, सामान्य मराठा आणि सामान्य धनगर बांधव, सामान्य ओबीसी बांधव यांच्यात अजिबात नाराजी होणार नाही. तू कितीबी वळवळ कर काहीच होणार नाही, शेवटी तुला तो ठरावर पडा लागणार आहे. ध्यानात ठेव माझे शब्द. तू भुजबळ साहेबांच्या ज्या ज्या सभा होत्या त्यामध्ये ओबीसी समाज म्हणतो की भुजबळ साहेब मुख्यमंत्री झाले पाहिजे, पण ते असं म्हटले की मला मुख्यमंत्री काही नको, मंत्रिपद नको, पण मला ओबीसींचा नेताच व्हायचं आहे आणि नेता त्यांचं ओबीसींचं काम करायचं आहे. तू काय होय ना, मला काय आली विचारतो म्हणा, तू तिकडे राष्ट्रपती होय ना, आम्हाला काय कर, मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलू नको फक्त, तू बोलला तुला सुट्टीच नाही. हा तू तिकडे काही होत्या शी आम्हाला नाही देणं गेलं त्या राजकारणाचं, मराठ्यांच्या लेकराच्या गोरगरिबाच्यामध्ये पडला तुला वाजविलंच म्हणून समजा, तुला सुट्टीच नाही. कारण तू जितकं खाल्लं आणि तुला जितकं मराठ्याने आतापासून मोठे केले त्याची परतफेड तूसुद्धा करायला लागलेला आहे, कारण लय सिंहाचा वाटा आहे मराठ्यांचासुद्धा तुला मोठं करण्यात. परंतु आता तू शेवटी कुविचारी माणूस, शेवटी तू ज्या डोक्यात विषारीच मराठ्यांविषयीचा आकर्षच तुझ्या डोक्यात आहे, परंतु मराठ्यात धुवून काढण्याची ताकद आहे तुझे विषारी विचारसुद्धा. तुझ्या लक्षात आहे ना पुढं काय होणार आहे, आपल्याबद्दल किती नाराज घेतो हे लक्षात आहे ना. अख्खा मराठा समाज ज्याने तुला मोठं केलं ते पुरा तू नाराज करून घेतला हे तो डोक्यात नाही राहिलं. ठीक आहे, तो विचारतो आहे पशी मराठा आरक्षणाच्या विरोधात मध्ये असे सल्ले द्यायचे मध्ये तोंड खूप साईज बंद कर तुझं, तू बघ. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.